एवढंच नाही, ते जेव्हा राजे दरबारात बसले होते आणि दरबारात बसले असताना एक अधिकारी आला आणि महाराजांना म्हणाला, महाराज एक गोड बातमी आहे, सोऱ्याबाईच्या पोटी बाळ जन्माला आला आहे. महाराज म्हणले, आनंदाची गोष्ट आहे महाराज, आनंदाची गोष्ट आहे, पण दुसरी दुःखाची गोष्ट सुद्धा आहे, बाळ हे पालथं जन्माला आलं. आपल्या संस्कृतीमध्ये बाळ पालथं जन्माला आलं तर अपशकून मानला जातो. राजा क्षणभर थांबला, महाराज म्हणला, अपशकून नाही शुभशकून आहे, जन्माला आलेलं बाळ पालथं जरी आलं शुभशकून हा आहे की हे बाळ या मोगल शाहीला पालथ घातल्याशिवाय राहणार नाही, हा संकेत अंटाळ्या वाजवा. आणि त्याच राजाराम महाराजांनी झिंजेवरून स्वराज्याचा 9 वर्ष लढा लढला हा इतिहास आहे. मग कुठं आहे महाराजांच्या माझ्या बंधूंनी भगिनींनो, कुठे आहे जात धर्म पंथ, कुठे आहे अंधश्रद्धाळूपणा, या सगळ्या विषयाच्या पलीकडे करत महाराजांच्या आरमाराच्या संदर्भामध्ये, महाराजांच्या धर्मनीतीविषयी, महाराजांच्या धर्मनिरपेक्ष कल्पनाविषयी, महाराजांच्या स्वराज्याविषयी, महाराजांच्या जीवाला जीव त्याग देणाऱ्या बहुजन समाजातल्या सैनिकांसाठी ही महाराजांची नीती, हे महाराजांचं कर्तृत्व खऱ्या अर्थानं शिवरायांचं कर्तृत्व आहे. म्हणून महाराजांनी 85,000 नावा बांधून महाराजांनी मोठं आरमार उभं केलं आणि या आरमारातून उद्या भारतावर कोणतरी आक्रमण करेल हे 400 वर्षापूर्वी सांगितलं, ते आज आम्हालाही कळलं नाही. जेव्हा कधी कळलं, जेव्हा 5-6 पाकचे पोट्टे येतात आणि त्या मुंबईच्या आयकांवर हल्ला करतात आणि 64 तास सगळ्या मिलिटरीला लढावं लागतं, तेव्हा भारताच्या लष्कराला भान येतं की आरमार आम्ही डोळे झाकून नाही पाहिलं पाहिजे, अलर्ट राहिलं पाहिजे. ही जाणीव देणारा छत्रपती शिवाजी राजा आहे, त्याच्यासाठी हा आठवा आपला सुरू आहे. हा खरा शिवाजी सांगण्यासाठी गोविंद पानसरेंनी अथक प्रयत्न केला. एखादा हिरोचं नाव माहीत असलं तरी, माहीत नसलं तरी चालते. पठाणमध्ये काय दाखवलं मला माहीत नाही, मी पाहिला सुद्धा नाही, पण ट्रेलर येते कधी कधी, मी तेही बघितलं. तुम्ही तर तेच बघता 2-2 वाजेपर्यंत रात्री आणि मग सकाळी जाग येत नाही, व्यायाम होत नाही. सर म्हणतात व्यायाम करा, शरीर कमवा, दृष्टी कमवा, दृष्टिकोन कमवा, असं सांगतात की नाही सर. दृष्टिकोन कोण देते? महाराज देते. दृष्टिकोन देते? डॉक्टर देते. पण दृष्टी डॉक्टर देतो, पण दृष्टिकोन महाराजांचं चरित्र